नमस्कार, मी मंजुषा, एमएसपी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी पेढे बनवणार आहोत, तर चला पेढे बनवायला सुरुवात करूया।
मिश्रणाला 5 मिनिटांपर्यंत गार करून घेतलेला आहे। आपलं मिश्रण छान गार झालेलं आहे बघा। आता आपण यामध्ये बारीक केलेली साखर टाकणार आहोत। या ठिकाणी मी ज्या बाउलने डेसिकेटेड कोकोनट मोजून घेतलेले आहे, आपण डेसिकेटेड कोकोनट एक बाउल घेतलेलं आहे, त्याच बाउलने अर्धा बाउल आपल्याला साखर टाकायची आहे। हे बघा, मी बारीक करून घेतलेली आहे साखर, आपली घरातली साखर मिक्सरमध्ये। आता आपण साखर टाकणार आहोत। गार करून आपण साखर यासाठी टाकत आहोत जेणेकरून आपल्या साखरेला पाणी सुटणार नाही। अशा प्रकारे आपण साखर टाकून दिलेली आहे। आता आपण हिला मिक्स करून घेणार। तुम्ही या ठिकाणी साखर कमी किंवा जास्त यूज करू शकता। बघा, अशा प्रकारे आपल्याला हाताच्या साह्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मिश्रण मध्ये साखर छान मिक्स होईल। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घेतलेले हे साखर, अशा प्रकारे आपण मिश्रण मध्ये साखर मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण याचे पेढे तयार करणार आहोत। आणि साखर टाकल्यानंतर जर तुमचं मिश्रण पातळ झालं तर तुम्ही गरम करून घेऊ शकता। बघा, या ठिकाणी मी असं छोटासा डो घेतलेला आहे, हाताला आपण तूप लावून घेतलेला आहे। हा डो आपल्या हातावर ठेवायचा आहे। बघा अशा प्रकारे, आणि त्याला गोल फिरवत राहायचं आहे। अशा प्रकारे आपण गोल फिरून घेतला आहे। बघा किती छान आलाय आपला पेढा। आपण हलकं प्रेस करून घ्यायचं। हे बघा किती छान दिसत आहे आपला पेढा। आता आपण याला पिस्ता लावून घेणार आहोत। हे बघा, या ठिकाणी मी पिस्ता घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलंही ड्रायफ्रूट लावू शकता। बिलकुल वाटत नाही हा डेसिकेटेड कोकोनट पासून तयार केलेला पेढा आहे असं। किती छान दिसत आहे बघा, बिलकुल क्रॅक नाही येत आपल्या पेड्याला। अशा प्रकारे आपण सगळे पेढे तयार करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपले पेढे तयार झालेले आहेत। बघा आपले पेढे किती छान दिसतायत। आपले पेढे दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत, खायला देखील तेवढेच टेस्टी आहेत। बिलकुल वाटत नाही की आपण हे पेढे डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर पासून बनवले असं। तुम्हाला जर आमचा पेढ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।